नेते आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे पूर्वाध्यक्ष आणि केंद्रातले रेल्वे कोळसा राज्यमंत्री माननीय नामदार रावसाहेब दानवेजी हे आपल्याला प्रेसच्या समोर संबोधित करणार आहे। माननीय दयाशंकर तिवारी जी, विकास महात्मे जी, माननीय कृष्णा बोबडे जी, माननीय अनिल सोळे जी, गणेश हाके जी, सुधाकरराव देशमुख जी, अरविंद गजबे जी, गिरीश व्यास जी, आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष उमाताई खापरे, विकास कुंभारे जी, माननीय मोहन मते जी, रत्नाताई देशंकर आणि व्यासपीठावर सर्वच भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी देशाच्या 31 कोटी जनतेचा संपूर्ण विचार करून 1 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प या देशाला दिला त्या अर्थसंकल्पाचं अनेक विरोधी पक्षाच्या लोकांनी त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आणि काही गैरसमजी पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणूनच प्रत्येक विभागामध्ये एक केंद्रीय मंत्री जातील आणि त्यांनी बजेटचा जो खरा अर्थ आहे तो आपल्या सर्वांसमोर आणि जनतेसमोर यावा या दृष्टीने आपल्या विभागाकरता केंद्रातनं माननीय रावसाहेब दानवे पाटील यांना ही जबाबदारी आहे आणि म्हणून ते आपल्यासमोर आले आहेत। ते कालपासूनच नागपूरला आले आहेत। त्यांनी आज अत्यंत महत्त्वाची WCLची बैठक घेतली, भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली आणि अनेक शासकीय कामंसुद्धा केले। मी जास्त वेळ न घेता माननीय रावसाहेब जे या ठिकाणी आले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी वार्तालाप करावा। धन्यवाद। उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, माझे सर्व सहकारी आणि प्रेसमधील सर्व मित्रांनो, 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प सादर झाला, हा अर्थसंकल्प सादर होण्याआधी देशातल्या वेगवेगळ्या घटकाशी चर्चा करून त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या योग्य सूचनांची दखल घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। खरं तर हा अर्थसंकल्प सामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून सर्व क्षेत्राला स्पर्श करणारा आणि न्याय देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। आपल्या माहिती आहे की हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळं 2022चा जो अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये पुढच्या 25 वर्षाचा वेध घेण्यात आलेला आहे आणि हा देश या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये कसा असेल याचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे आणि म्हणून मोदीजींनी संकल्प जाहीर केला की आपली इकॉनॉमी जी आज 3 ट्रिलियनवरून 5 ट्रिलियनपर्यंत आपल्याला ही इकॉनॉमी न्यायची अशा प्रकारचा मोदीजीनं संकल्प केलेला आहे। हा अर्थसंकल्प 2014 साली केवळ 18 लाख कोटीचा होता, तो अर्थसंकल्प आज 2022ला 39 लाख कोटीवर गेलेला आहे आणि आपण बघत असाल की GDP चा आकार 140 लाख कोटीचा होता, तो आज 210 लाख कोटीचा झालेला आहे।
आपण अर्थसंकल्पाकडे बघत असताना प्रामुख्याने एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की प्रत्यक्ष कर 2014 पासून अजिबात प्रत्यक्ष कर वाढलेले नाहीत आणि जे अप्रत्यक्ष कर आहेत ज्याचा सरासरी 23% होता अप्रत्यक्ष कर तो साधारणतः आता 18% आला आहे. GST लागू होण्यापूर्वी 18% अप्रत्यक्ष कर आणि त्यावर शेकडो प्रकारचे कर आपल्याकडे लागू होते. आपण बघितलं असेल की भारताची अर्थव्यवस्था 2014 अगोदर जगामध्ये 11व्या स्थानावर होती आणि ती आज 5व्या स्थानावर आलेली आहे. हे केवळ मोदीजीच्या नेतृत्वामध्येच होऊ शकतं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कृषी क्षेत्रासाठी जर आपण बघितलं तर 2014 साली केवळ 31,000 कोटी रुपयाची तरतूद होती, ती तरतूद आता 1,32,000 कोटीची कृषी क्षेत्रासाठी झालेली तरतूद आहे. शेतीसाठी ज्या काही अनेक उपाययोजना मोदीजीच्या सरकारने केलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्यक्षात महत्त्वाची घोषणा जर कोणती असेल तर शेतकऱ्याचे जे पेरिसिटेबल ॲटम आहेत, नाशवंत वस्तू आहेत, की ज्या वस्तूला 2-4 दिवस जर मार्केट मिळालं नाही तर त्या खराब होऊ शकतात, अशासाठी मार्केट मिळावं म्हणून किसान रेल नावाची रेल्वे मोदीजीच्या कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आली आणि साधारणतः 1900 रेल आपल्या देशामध्ये चालवण्यात आलेल्या आहे आणि हा माल वाहतूक करताना 50% सबसिडी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. त्यामुळे 90 कोटी रुपये आत्तापर्यंत या शेतकऱ्यांच्या सबसिडीवर खर्च झालेला आहे. दुसरी गोष्ट आपण पाहत असाल की अर्थसंकल्पामध्ये रस्ते, सुरक्षा, रेल्वे, गतिशक्ती योजना, स्टेशन डेव्हलपमेंट, गरिबांना घरे, हर घर में नल और जल अशा अनेक योजना मोदीजींनी गरिबासाठी या अर्थसंकल्पामध्ये केल्या आहेत आणि त्यामुळेच MSMEला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आता या अर्थसंकल्पामध्ये आलेला आहे. अशा अनेक मूलभूत ज्या काही सुविधा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळं या अर्थसंकल्पाचं देशभरातून स्वागत करण्यात आलेलं आहे. खरं तर काही बावनकुळे साहेबांनी सांगितलं की अशा काही लोकांनी अर्थसंकल्पावर टीकासुद्धा केली, पण आपण मोठ्या मोठ्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर नरेंद्र मोदी जर या देशाचे प्रधानमंत्री नसते तर पक्क्या छताची घरं आपल्या देशातल्या गरिबाला मिळू शकले नसते, मोफत शौचालय आपल्या देशात मिळू शकले नसते, मोफत वीज कनेक्शन या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मिळू शकले नसते. गरिबाला आज 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन दिलं गेलं, 8.5 कोटी लाभधारकांना केवळ 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन दिलं गेलं. आपण बघत असाल की गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या काळामध्ये प्रधानमंत्री अन्न योजनेमध्ये 80 कोटी लोकांना या मार्चपर्यंत मोफत धान्य देण्याचं लक्ष या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठेवलं. केवळ एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा करण्याचा कार्यक्रमसुद्धा मोदीजीच्या कार्यकाळात केला गेला. आयुष्यमान भारतसारखी गरिबांना जर आपली आर्थिक स्थिती बरोबर नसेल तर त्यासाठी आयुष्यमान भारत योजनासारखी योजनासुद्धा लागू केली गेली. या पलीकडे जाऊन कोविडच्या काळामध्ये जगभर महामारीनं थैमान घातलेलं असताना गरिबापुढं मोठा प्रश्न होता की याला तोंड कसं द्यायचं, अशा काळात केंद्र सरकारने 170 कोटी लोकांना मोफत डोस देण्याचं कामसुद्धा केलं आहे. आणि ह्या ज्या गरीब कल्याणाच्या योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आखल्या त्यामुळं आपल्या देशातच नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा मोदीजीचं नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं आहे आणि असा प्रधानमंत्री होता म्हणूनच आपण या कोविडच्या काळातून बाहेर पडू शकलो ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं स्वागत सर्व स्तरातून केलं गेलेलं आहे, एवढंच या निमित्तानं मी सांगतो. Thank you.
एक टीका अशी होऊन आली की गेल्या 8 वर्षात केंद्र सरकारने एकही पीएसयू उभारली नाही, नवीन संस्था उभारलेल्या नाही आणि फक्त विकण्याचं काम केलं 23 संस्था, अशी टीका होत आहे. हे बघा विरोधी संस्था सांगू शकाल का आपण ते विचार. एक लक्षात घ्या की विरोधकाने खऱ्या तर अर्थान खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पाचं विश्लेषणच केलेलं नाही. पायाभूत सुविधावर जेवढा आमच्या सरकारनं खर्च केला आणि पायाभूत सुविधा या देशामध्ये उपलब्ध करून दिल्या त्यावर विचार करण्याच्याऐवजी केवळ टीका करण्यामध्ये आणि अर्थसंकल्प न वाचण्या अगोदरच एक दिवस अगोदरच टीका करायला विरोधकांनी सुरुवात केली, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. या इतर प्रश्नाची प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेईन पुन्हा एकदा नागपूरला येऊन. या आठवड्यामध्ये सर्व रेल्वे गाड्यातून जे पूर्वी आम्ही पॅक फूड देत होतो ते बंद करून शिजलेलं अन्न आम्ही आता सुरू करणार आहे. संपूर्ण गाड्यामध्ये आम्ही आता हे सुरू करणार आहे. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 7 प्रकल्प त्याचे प्रकल्प अहवाल DPR तयार करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये वाराणसी दिल्ली आणि मुंबई नागपूरचा सुद्धा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. अहमदाबाद मुंबईचा सुद्धा म्हणजे चालू झालेला आहे. त्यामध्ये वाराणसी दिल्लीचा DPR आमच्याकडे आलेला आहे. मुंबई नागपूरचा जो DPR आहे साधारणतः या फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो आमच्याकडे येईल. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे आणि या समृद्धी महामार्गानेच बुलेट ट्रेन यावी अशा प्रकारचा प्रकल्प अहवाल आम्ही बनवतो. ऑलरेडी राज्य सरकारकडे जमीन उपलब्ध आहे आणि साधारणतः 30% जमीन याच्या व्यतिरिक्त अजून घ्यावी लागते. त्यामुळं कुठं स्टेशन होणार, किती वेळेत ही रेल्वे येणार, याची कॉस्टिंग काय असणार, अशा प्रकारचा जो प्रकल्प अहवाल आहे तो या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चमध्ये आपल्याकडे येईल. विचार आहे म्हणजे जो अभ्यास सांगतो तो असा आहे वेगवेगळ्या देशांचा की जर सलग अशी गेली तर म्हणजे नॉर्थ साऊथ किंवा ईस्ट वेस्ट अशा पद्धतीचा डिव्हाइड होऊ शकतो, तर त्या बुलेट ट्रेनला काही वेगळ्या पद्धतीनं पिलर्सवर काही रस्त्यावर नेण्याचा विचार आहे का? नाही, आता ज्या काही बुलेट ट्रेन होतील किंवा जे प्रकल्प बनतील ते एलिव्हेटरच होतील आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचंही जास्त नुकसान होणार नाही, सरकारला खर्चही कमी लागेल एलिव्हेटर म्हणून. ते करतो आम्ही आमच्या स्तरावर, रेल्वेचा प्रश्न आहे. करतोय सपोर्ट आम्हाला. असं आहे की कोरोना महामारीमध्ये केवळ केंद्राची जबाबदारी होती अशी नाही, तर केंद्राचीही जबाबदारी होती, राज्याचीही जबाबदारी होती आणि स्थानिक प्रशासनाचीही जबाबदारी होती. त्यामुळं कोणत्या कारणानं तुम्ही सांगता ते होतं
याची चौकशी केली पाहिजे. याचा केंद्र सरकारवर दोष देऊन चालणार नाही किंवा राज्य सरकारवर केवळ दोष देऊन चालणार नाही, परंतु आर्थिक सपोर्ट जनतेला त्या काळामध्ये उद्योगधंदे बंद असताना, यातायात बंद असताना, जो उपजीविकेचे साधनं ज्या उपजीविका भागवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज होती त्या उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र सरकारनं केलं आहे. शेवटी शेवटी ऑक्सिजन प्लांट कमी पडले तर केंद्र सरकारने आपल्या स्तरावर अशा प्रकारचे ऑक्सिजन प्लांटसुद्धा देशभर अनेक ठिकाणी दिले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गरिबांना अन्न पुरवठा केलेला आहे, मोफत डोस दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळं केंद्र सरकार कुठं कमी पडलं असं होऊ शकत नाही. काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या समोर किंवा कार्यालयासमोर जे आता निदर्शनं केले त्याचं एकच कारण आहे की या राज्यातलं काँग्रेसचं अस्तित्व जवळपास संपत आलेलं आहे आणि अजून आम्ही संपलेलो नाहीत, थोडं का होत नाही, आमचं अस्तित्व अजून आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन केलं आहे असं मला वाटतं. प्रधानमंत्री ने राज्यसभा में या लोकसभा में जो राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब दिया वो जवाब एक बार फिर YouTube पर जाकर आप देखो. महाराष्ट्र के लोगों के कारण कोरोना फैला ऐसा उन्होंने नहीं बोला. उन्होंने ये बोला कि दिल्ली में और बम्बई में कांग्रेस के लोगों ने गाड़ी पे लाउडस्पीकर लगाकर गली गली में जाकर जहाँ पर बिहार यूपी और अन्य कई राज्यों के लोग रहते थे या झुग्गी झोपड़ी में, उन लोगों को बोला उन्होंने कि बम्बई में और दिल्ली में कोरोना का कहर और ज़्यादा आने वाला है, चलो अपने अपने गांव जाओ, चलो अपने अपने गांव जाओ, बम्बई खाली करो. ये कांग्रेस वालों ने अपने गाड़ी पे लाउडस्पीकर लगा के दिल्ली में और बम्बई में हुआ और उसके कारण वो भीड़ रेलवे स्टेशन में आ गई. अब भीड़ को तो कंट्रोल करना ही चाहिए था, नहीं तो और कुछ हो सकता था. इसीलिए केंद्र सरकार ने ट्रेन उपलब्ध कराई और अपने अपने गाँव को. महाराष्ट्र अब वो जो कांग्रेस वाले बोलते वो सामने देख के मत बोलो तुम. कांग्रेस वाले बोलते महाराष्ट्र महाराष्ट्र के कारण नहीं, महाराष्ट्र के कांग्रेस वालों ने. मला असं वाटतं की आता आपली पत्रकार परिषद या विषयावर दुसरीकडे चालली. प्रश्न दिलाय हो लवकरात लवकर. विदर्भासाठी हे बघा, वर्धा नांदेड 284 कोटी रुपये लागतात, 3000 कोटी 284 कोटी दिले. वर्धा बल्लारशा तिहेरीकरण 1300 कोटी रुपये दिले. वर्धा नागपूर 600 कोटी रुपये दिले तिहेरीकरणाला. त्याच्यानंतर नागपूर नागभीड 116 किलोमीटरला 1400 कोटी रुपये दिले. त्यानंतर नागपूर स्टेशन आणि अजनी स्टेशन हे आम्ही स्टेशन डेव्हलपमेंटमध्ये घेतलेले आहेत.
चला मला असं वाटतं की या संदर्भातली परिस्थिती संपलेली आहे. आपल्या सर्व मोठ्या संख्येत आला तर